नमस्कार. मराठी भाषेच्या विविध प्रकारच्या वापरासंबंधी मला तुमच्याशी आज बोलायचं आहे. याचं कारण असं आहे की आपण आपली भाषा वापरतो आहोत, पण ती कशी वापरतो आहोत आणि का वापरतो आहोत याच्याबद्दल आपण फारसं कधी विचारच करतो का? करत नाही. किंवा आपण एकूणच आपल्या भाषा वापराबद्दल अजिबात गंभीर नाही आहोत असं माझं मत आहे. अनेक आजूबाजूच्या भाषांचा संसर्ग आपण आपल्या भाषेला होऊ दिला आहे आणि आपण आपल्या भाषेतले शब्द आणि इतरांच्या भाषेतले शब्द या दोन्हीचा मिळून एक नवीनच वेगळी भाषा वापरत आहोत. ही भाषा अर्थपूर्ण आहे का? त्याने आपला आशय व्यवस्थित सगळा संक्रमित होतो का? आपल्याला जे म्हणायचं आहे ते व्यवस्थित पोचतं का? लोकांना ते समजतं का आणि त्याला योग्य प्रतिसाद मिळतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी एक नवीन उपक्रम मी हाती घेतो आहे. तो असा की आपली भाषा जी असेल ती मातृभाषा आणि बोलीभाषा या सगळ्यांच्यामध्ये आपले जीवन व्यवहार व्यवस्थित आणि सुरळीत चालावेत म्हणून एक सर्वसामान्य असं प्रमाणीकरण स्टँडर्डायझेशन आपण करणं गरजेचं आहे. आला विचार मनात की सुटलो आपण बोलत लिही ऐकत असं करणं योग्य होणार. आपण स्वतःच कुठेतरी अगदी व्याकरण म्हणून नव्हे परंतु स्वतःला आपल्या भाषेची शिस्त लावली पाहिजे. आपण आपल्या भाषेचे काही स्टँडर्ड्स मेंटेन केले मला असं वाटतं की त्यामुळे कुठेतरी सुरुवात अशी होईल की आपल्या भाषेच्या मदतीनं आपण गोष्टी जास्त सोप्या करत जाऊ. दुसऱ्या भाषेचा वापर करू नका, दुसऱ्या भाषेतले शब्द वापरू नका, अतिशय शुद्ध बोला, ते शुद्ध लिहा वगैरे असला कुठला काही प्रकार व्हावा असं मला वाटतं. भाषा ही प्रवाही असते. भाषा ही जणू काही एक अवयवच आहे आपला. त्याच्यामध्ये एक नैसर्गिकता असते. ती नैसर्गिकता आपण खरोखर जपतो आहोत का? तर आत्ताची परिस्थिती अशी आहे की आपण ती जपत नाही आहोत. आणि याचं मुख्य कारण असं आहे की आपण आपल्या भाषेला हवं तसं वाहू दिलेलं आहे, खेचून घेतलेलं आहे आणि आपण त्याचा कधी गंभीरपणे विचार केला. भाषेचा विचार फक्त शिकणाऱ्यांनी शिकवणाऱ्यांनी करायचा आणि बाकी समाजाने करायचं नाही हे अत्यंत चुकीचं आहे. जो जो भाषा शिकतो शिकावीच लागते आणि ती वापरतो त्या प्रत्येक माणसाने आपली भाषा आपली मातृभाषा ज्याच्यातून त्याची सुरुवात होते तिच्या पालन पोषणाची जबाबदारी सुद्धा घ्यायला हवी असं मला वाटतं. त्याच्यामध्ये खूप उसळून जाऊन काय अभिनवेश ठेवायचा, क्रांती करायची, उत्क्रांती करायची वगैरे अशा माझ्या कल्पना नाहीत. मला एवढंच म्हणायचं आहे की या माहितीच्या महापुरामध्ये अनेक अर्थहीन संवेदनाहीन अशा गोष्टी घडत असताना आपली भाषा आपण नीट वापरत नसल्यामुळे आणि आपली भाषा आपल्यालाच नीट समजत नसल्यामुळे आपण जो काही गोंधळ निर्माण करतो आहोत त्या गोंधळामुळे आपण आपलं आयुष्य जास्त अवघड आणि खडतर बनवत आहोत. त्यामुळे आपण एकदम टोकाची संघर्षाची किंवा ज्याच्यामध्ये कोणतीही विवेकपूर्ण चर्चा होऊ शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती वारंवार का उद्भवते आहे त्याचं एक मुख्य कारण आपण आपली भाषा नीट सांभाळत नाही हे आहे. मग नक्की काय करणं अपेक्षित आहे असं तुम्ही म्हणाल. तर मला असं म्हणायचं आहे की तुमची जी मातृभाषा आहे मराठी हिंदी कुठलीही भारतीय भाषा किंवा काय त्या भाषेतली सर्व मुळाक्षर त्याच्या संबंधीचं व्याकरणाचं एखादं पुस्तक आणि ती भाषा आणि इंग्रजी भाषा यांचा शब्दकोश हा तुमच्याजवळ असला पाहिजे. तुम्ही प्रत्येक शब्द वापरत असताना बोलताना लिहिताना ऐकताना ऐकवताना एकमेकाला न समजणाऱ्या शब्दांचे अर्थ विचारले पाहिजे. आपण ते म्हणजे तेच ते हो तेच तेच ते म्हणजे तेच अशा पद्धतीने जे पुढे ढकलत चाललो ते अत्यंत गंभीर आणि धोकादायक आहे असं मला वाटतं. ते आधी थांबवायला हवं. त्याचबरोबर आपली भाषा आणखीन चांगली करण्यासाठी जुने संदर्भ ग्रंथ असतील किंवा आपलं संत वाङ्मय असेल की ज्यामध्ये भाषा थोडीशी सोपी सुटसुटीत आणि छापील स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध आहे अशा कुठल्याही संतांच्या वाङ्मयाचं वाचन गंमत म्हणून का होईना आपण नियमित करत राहिलं पाहिजे की तो एक प्रकारे चांगला भाषेचा संपर्क असतो आणि चांगल्या भाषेचा संसर्ग म्हणण्यापेक्षा सत्संग असतो. आपण चांगल्या भाषेच्या वातावरणात नाही आहोत. ज्याला इकॉलॉजी ऑफ लँग्वेज वगैरे असं तज्ज्ञ म्हणतात ते आपल्या भाषेचं जे पर्यावरण आहे ते पहिल्यांदा आपण स्वच्छ करायला पाहिजे. जसं पृथ्वीचं पर्यावरण सुद्धा माणसाने आज पूर्ण नाशाच्या दिशेने ढकलत मनात येईल तसं वापरून खराब केलेलं आहे तसंच अगदी तसंच
पण भाषेचं पर्यावरण सुद्धा कोणतीही शिस्त न पाळता आपल्या एकूणच सगळ्या भाषेच्या व्यवहारामध्ये कुठलेही प्रमाण न मानता कुठलेही स्टँडर्ड्स न झुकता स्वतःला हवं तसं हवं त्या पद्धतीने वापरतो आणि त्यामुळं आपण आपली भाषा तर आपल्यापासून दूर ढकलत आहोतच याशिवाय आपला खूप असा अर्थाचा गोंधळ भावनांचा गोंधळ विचारांचा गोंधळ तयारच करत आहोत तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि त्यामध्ये एकमेकांना एकमेकांचे विचार पाठवत आणखीन फॉरवर्ड करून आपण तो गोंधळ अनेक पटीने गणिती पद्धतीने वाढवत चाललो आहोत. हा महागोंधळ माहितीचा आहे, अर्थाचा आहे, शब्दांचा आहे, विचारांचा आहे, तो कुठेतरी थांबवला नाही तर आपण याच्यात बुडून जाऊ आणि आपण एक सवेर नाही अर्थहीन असा माणूस म्हणून आपलं आयुष्य संपवून टाकू अशी शक्यता निर्माण झालेली आहे. हा काही भाषणाचा विषय नाही, हा जगण्याचा विषय, हा बोलण्याचा, यावर चर्चा झाली पाहिजे, यावर संवेदना जी आहे ती व्यक्त झाली पाहिजे. आंदोलने करून किंवा चर्चा करून सुद्धा हे थांबेल असं नाही, परंतु या विषयाकडे लक्ष तरी वेधलं पाहिजे आणि यासाठी आपली भाषा आपण वापरली पाहिजे, आपण शब्दकोश वापरले पाहिजे, आपण जुनं वाङ्मय वाचलं पाहिजे, चाळलं पाहिजे. भाषा, शैली, शब्दांचे अर्थ, अंगोरे, आशय, आशयामध्ये सुप्त असलेला आशय, सूचक असलेला आशय, काहीतरी सुचवायचंय, काहीतरी सांगायचंय असे शब्द, वेगळे शब्द, वेगळा लहेजा, वेगळी शैली, या सगळ्याबद्दल थोडीशी चौकश अशी दृष्टी ठेवून आपण आपल्या भाषेवर प्रेम केलं पाहिजे. मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा कुठून तरी यासाठी सुरुवात करा. माझी मातृभाषा मराठी आहे, तुमची जी भाषा असेल ती वापरा, पण ती मनापासून वापरा. आणि आपण बोलताना, लिहिताना, ऐकताना, ऐकवताना किंवा इंटरनेटचा वापर करत असताना, इतर भाषांच्या संपर्कात आलेले असताना काही निश्चित व्यावहारिक स्टँडर्ड्स किंवा कमांड जे आहेत ते ठरवण्याच्या दृष्टीने स्वतःचे नियम बनवा आणि ज्यामुळे तुम्ही नेमके शब्द वापरायला शिका. नेमके शब्द, नेमकी वाक्य, नेमकी भाषा, नेमक्या भावना आणि अर्थातच नेमका आशय. हा जितका सुंदर आणि स्पष्ट होत जाईल असे मला वाटते हा गोंधळ नष्ट होत जाईल. हा होतोय, होतोय, कसं होणार, कसं होणार अशी चर्चा करत प्रश्न विचार. मी माझ्यापासून सुरुवात केली आहे, तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा. आपण आपल्या भाषेसाठी, आपल्या भाषेमध्ये आपली भाषा वापरणाऱ्या लोकांच्यासाठी अत्यंत प्रेमाने आणि सहजपणे सहकार्याने करण्याची ही एक साधी आणि सोपी गोष्ट आहे असं मला वाटतं. धन्यवाद.